ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात, पण ग्रीन टी नक्की कधी आणि किती प्रमाणात प्यायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जर का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हाय, नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे. लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ग्रीन टीबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. अगदी जिम ट्रेनरपासून डायटिशियनपर्यंत आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यांपासून शेजारच्या मैत्रिणीपर्यंत सगळेच जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र हा ग्रीन टी कसा, किती आणि कधी घ्यावा याचे काही नियम असतात. ते जर आपण पाळले तर या ग्रीन टीचा आपल्या शरीरावरती चांगला फरक पडतो. तर मग ग्रीन टी कधी प्यावा ते पाहूयात. साधारणपणे 2 जेवणाच्या मध्ये ग्रीन टी पिऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तो जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर पिण्याचा सल्ला देतात. तुमचं पोट फार जास्त सेन्सिटिव्ह असेल तर असं करू नका, कारण ग्रीन टीमध्ये अल्कलाईन असतं. त्यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. मात्र संध्याकाळी खूप उशिरा ग्रीन टी पिणं हे चांगलं नसतं. रिकाम्या पोटी तर ग्रीन टी कधीच पिऊ नये. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने आता काय नुकसान होतं ते आपण पाहूयात. ग्रीन टीमध्ये टॅनिन असतं, ज्यामुळे पोटातलं ॲसिड वाढू शकतं, ज्यामुळे पोटदुखीसुद्धा होऊ शकते. पोटामध्ये अतिप्रमाणात ॲसिड निर्माण झाल्याने भीती वाटणं, उलटी, मळमळ म्हणजेच नॉशियस होणं हे सगळे त्रास होऊ शकतात. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणं हे टाळलं पाहिजे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेस्टिक अल्सर किंवा ॲसिड रिफ्लक्स असलेल्या रुग्णांनी ग्रीन टीचं सेवन हे अजिबात करू नये. आता आपण पाहूयात की दिवसातून किती वेळा ग्रीन टी पिणं हे फायदेशीर असतं. दिवसातून केवळ 2 कप ग्रीन टीचं सेवन करणं पुरेसं आहे. एका दिवसात 2 पेक्षा अधिक ग्रीन टीचं सेवन करू नका. ग्रीन टीचं अतिसेवन झालं तर काय दुष्परिणाम होतात ते पाहूयात. फ्रेश ग्रीन टी शरीरासाठी आरोग्यदायी आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे गरम किंवा गार टी हे पिऊ शकतो. केवळ तो चहा 1 तासाहून आधी तयार केलेला नसावा. अति उकळलेला चहा कॅन्सरला आमंत्रण देतो, म्हणून अति गरम चहा पिऊ नये. जर आपण चहा अधिक वेळेपर्यंत स्टोअर करून ठेवला तर त्यातून व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट हे नाहीसे होतात. या व्यतिरिक्त यामध्ये असणारे जीवाणूरोधी गुणधर्मसुद्धा संपतात. खरं म्हणजे अधिक तास ठेवलेल्या चहामध्ये जीवाणू पसरू लागतात. कधीही औषध ग्रीन टीसोबत घेऊ नका. औषध नेहमी पाण्यासोबतच घ्यायला हवं. ग्रीन टीमध्ये कॅफेन आणि पॉलिफिनॉलचं प्रमाण जास्त असतं, यामुळे शरीरावरती वाईट परिणाम होतो. अनिद्रा आणि चक्कर येण्यासारख्या तक्रारीसुद्धा सुरू होतात. अति चहा हा नुकसानदायक असतो. या हिशोबाने दररोज 2 ते 3 कपाहून जास्त ग्रीन टी पिण्याने नुकसान होतं. ग्रीन टीचं सेवन अधिक असेल तर यामुळे दातसुद्धा पिवळसर दिसायला लागतात. यामुळे दातांची निगा राखणंही तितकंच आवश्यक आहे. हे अगदी खरं आहे की उतार वयामध्ये मेंदूच्या पेशींची होणारी झीज किंवा डीजनरेशन यापासून ग्रीन टी मेंदूचं रक्षण करतो. याशिवाय अल्झायमर्स किंवा पार्किन्सन अशा मेंदूच्या घातक आजारांपासून सुद्धा काही प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने बचाव होतो. पण ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी लाभदायक असलं तरी त्याचं प्रमाण, वेळ हे योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या गरजेनुसार ग्रीन टी घ्या. या व्हिडिओमध्ये इतकंच. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला एकदा नक्की भेट द्या. हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.